नमस्कार मंडळी, मी ओंकार सावंत। तर आज आहे श्रावण महिन्यातला शेवटचा सोमवार आणि आजच्या दिवशी आम्ही देवळात, म्हणजे गांगेश्वराचं मंदिर आहे आमच्या इकडे, ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं गांगेश्वर मंदिर वगैरे, तर त्या मंदिरात आहे ना आज अभिषेक केला। म्हणजे काका आले सकाळी अभिषेक करायला, तर अभिषेक वगैरे झाला आहे आणि प्रसाद वगैरे ठेवले, त्यामुळे तिथे थांबलं नव्हतं कोण। तर पण दोघा तिघांची उपास होती, ते लोक तिथे थांबले आणि आम्हाला घरी पाठवलं। तर आम्ही जेवलो वगैरे आणि आता परत चाललो तिकडे, आणि रात्री भजन वगैरे असेल तर ते पण आपण बघू, भजन वगैरे आमच्या इकडे कसं केलं जातं ते। तर चला, आणि श्रावण चालू झाल्यापासून आहे ना आम्ही रोज ह्या देवळात यायचो, सकाळी पण आणि संध्याकाळी पण। संध्याकाळी येऊन मनाचे श्लोक वगैरे बोलायचो, तर असं आमचं चालू होतं श्रावण महिना पूर्ण। तर हे बघा, आपण या मंदिरात आलो आहे। या मंदिरात मागच्या वेळी आपण साफसफाई वगैरे केलेली, तर आता हे सर्व बसलेत मंदिरात। तर मस्त रांगोळी वगैरे काढली शेवटच्या सोमवारी। तर बघा, हा आमचा खली आहे, खलीसारखा दिसतो। हाय कर, हाय कर, हाय हाय, हां हाय, चहा पी, चाय हाय। तर सकाळी काकांनी केलेले ही पूजा बघतो आपण। ओम नमः शिवाय। आणि लाईट पण आली आहे, आपण आतमध्ये चालू, आणि 2 मिनिटातच लाईट आली। तरी प्रसादी केलेली सकाळी, इकडेच बनवली या चुलीवरती। तर हे बघा, गांगोदेव आणि इकडे ब्रह्मदेव, असे दोन, म्हणजे दोन दोन देव आहेत, दोन पिंड आहेत इकडे। जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। श्लोक बोलून झाला, आता चाय पिऊया जरा, त्याच्यानंतर भजन करायचं आहे, त्याच्यानंतर मग जेवण आहे। चाय प्रसाद, आमचा आदित्य भाई आमच्याकडे नाल नाही म्हणून हा ढोल घेतलाय, नाल भरायला टाकलीच नाही, त्यामुळे या ढोलावरच काम लागवतो। बोला गांगो ब्रह्मदेव महाराज की जय, नवला देवी माते की जय, हे गजानन Thank you.
Thank you.
तुझे मी देवितो मस्तक या ठिकाणी तिथे तुझे सद्गुरु पाय दोनी अलंबापुरे पुण्य भूमि पवित्र नांदो ज्ञान राजा सुपत्र आठविता महापुण्य राशि नमस्कार माता सद्गुरु ज्ञानेश्वर राशि गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः अकल्प आयुष्य वावे दयापुरा माझी आ सकळा हरीचा दासा कल्पनेची बाधा न होणे काळी ही संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न लागो राजसा माझी आ विष्णुदासा भाविकासी नामा मने तया असावे कल्याण रामकी निदान पांडुरंग रामकी निदान पांडुरंग रामकी निदान पांडुरंग आता गारण घालतात गारण बघूया आणि आरती भजन करणार तो पण भजन करताना आलं आरती केली तर आता गारण आलं महाराज की जय नवला देवी माते की जय गणपती बाप्पा मोर्या मोर्या की जय नारळ ठेवून झालाय सर्व झालं इकडे आरती वगैरे आता आज नारळ पडतोय तर इकडचं काम म्हणजे इकडचं कार्यक्रम संपन्न झालाय आता जेवायचं आहे महाप्रसादाचा लाभ घ्यायला तिकडे जाऊया तर अर्धी मंडळी गेली आता थोडी आहे ती पण जाऊ तर आता महाप्रसाद घेऊया तिकडे तर आता महाप्रसादचा कार्यक्रम इकडे आहे आणि सर्वजण बसले आहेत फुल झालंय तर चला आपण जाऊन बघू तर आगोट्या जेवणासाठी पाहुणे जरी बसले असले ना तर त्यांच्या मध्ये जाऊन बसणारा सांग काय वडे काय वडे लोणचं भाजी बटाट्याची चवळीची भाजी चवळी बटाटा पापड डाळ भात आणि पुऱ्या